देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यवतमाळ येथे महिला बचत गटाचा भव्य असा मेळावा पार पडला. दरम्यान त्यांनी विविध विकास योजनांचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी काँग्रेस सरकारच्या काळातील निधी वाटपावरून टीका केली. थेट उल्लेख न करता माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर देखील टीका केली. मी 10 वर्षांपूर्वी यवतमाळच्या दाभळी येथे चाय पे चर्चासाठी आलो होतो तेव्हा तुम्ही आशीर्वाद दिला. लोकसभेच्या 543 जागा आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएला सर्वाधिक 400 जागा मिळतील आणि पुढील 5 वर्षात वेगाने विकास होईल अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. मोदी हे विकासाचे महामेरू आहेत. मोदी संपूर्ण जगात पहिल्या क्रमांकावर आहेत. मोदीजींनी आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित केले आहे. आता प्रत्येक घरात मोदी नसून प्रत्येकाच्या मनात मोदी असतील असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पंतप्रधान मोदींचे महाराष्ट्रावर प्रचंड प्रेम आहे. नरेंद्र मोदी हे केवळ नाव नाही तर तो देशभक्ती, हिंदुत्व, विकास, यश आणि प्रखरतेचा मंत्र आहे. गेल्या आठवड्यापासून त्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रात विविध प्रकल्प राबविण्यात येत आहे. मोदीजींच्या उपस्थितीत रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटनही झाले. महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत 55 लाख महिलांना सरकारी योजनांचा लाभ मिळणार आहे. 2 कोटी महिला बचत गटात सहभागी होतील. नेशन फर्स्टचा अजेंडा घेऊन मोदीजी पुढे जात आहेत. मोदीजींच्या गॅरंटीवर जनतेचा पूर्ण विश्वास आहे त्यामुळे मोदी 3रा विजयी होतील. यावेळी एनडीए 400 जागा पार करेल आणि महाराष्ट्रात 45 जागांचा आकडा पार करेल असे मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की 2014 पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी महिला सक्षमीकरणावर भर दिला आहे. उज्ज्वला योजनेपासून बेटी बचाव बेटी पढाव पर्यंतचे उपक्रम राबविण्यात आले. प्रत्येक घरात स्वयंपाकाचा गॅस पोहोचविण्याचे काम करण्यात आले. 10 कोटी महिलांना बचत गटांशी जोडण्याचे काम सुद्धा केले. मातृशक्तीला चालना देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी काम केले आहे. पंतप्रधानांना देशाच्या अर्थव्यवस्थेला 5 ट्रिलियन डॉलर्सवर न्यायचे आहे. राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचवायची आहे. महिला सर्व क्षेत्रात आपले नाव गाजवत आहे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. आमचे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर काम करून राज्याला पुढे नेणार असल्याचेही ते म्हणाले. सीतेचे एकमेव मंदिर असलेल्या यवतमाळमध्ये महिला शक्तीची पूजा केली जात असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राज्य सरकारने महिलांसाठी दररोज नवनवीन उपक्रम सुरू केले आहेत. 5.5 लाख बचत गटांना निधी दिला जातो त्यामुळे महिला सक्षमीकरणावर विशेष भर दिला जात आहे. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांची माहिती दिली. महिलांना संबोधित करण्यापूर्वी प्रधानमंत्री मोदींनी विविध महत्वाकांक्षी प्रकल्पाचा आभासी पद्धतीने शुभारंभ केला. यावेळी वर्धा कळंब ब्रॉडगेज रेल्वे लाईन व प्रवासी रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यासोबतच अमळनेर आष्टी ब्रॉडगेज रेल्वे लाईन व प्रवासी रेल्वेचा शुभारंभ केला. तसेच वरोरा वणी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930, साकोली भंडारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353, सी प्रकल्प सालही खुर्द तिरोरा महामार्ग क्रमांक 753 या महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले. यासोबतच यवतमाळ शहरात उभारण्यात आलेला पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले. नमो महिला सक्षमीकरण अभियान से 55 लाख महिलाओं को सरकारी योजनाओं का लाभ मिलेगा. 2 करोड़ महिलाएं स्वयं सहायता समूह से जुड़ेगी. यह बचत गट ग्रामीण महिलाओं को उनके जीवन में एक नई क्रांति लाएगी. पन इसलिए मैं आज फिर एक बार मोदी जी को बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूं. और भारत को विकसित बनाने के लिए 4 सबसे बड़ी प्राथमिकता है. गरीब, किसान, नौजवान और नारी शक्ति. ये चारों सशक्त हो गए तो हर समाज, हर वर्ग, देश का हर परिवार सशक्त हो जाएगा. साथियों, आज यहां यवतमाल में इन्हीं गरीब, किसान, नौजवान और नारी शक्ति
इन चारों को सशक्त करने वाला काम हुआ है। आज यहां महाराष्ट्र के विकास से जुड़े हजारों करोड़ रुपए का शिलान्यास और लोकार्पण हुआ है। आज किसानों को सिंचाई की सुविधाएं मिल रही हैं, गरीबों को पक्के घर मिल रहे हैं, गांव की मेरी बहनों को आर्थिक मदद मिल रही है और नौजवानों का भविष्य बनाने वाला इंफ्रास्ट्रक्चर।